बांगलादेशात हिंदू नागरिकांवर केल्या जाणाऱ्या अत्याचार, जाळपोळ या गोष्टींचा उद्रेक वाढत असून तिथे राहणाऱ्या हिंदू धर्मातील लोकांना टार्गेट करून हिंसाचार मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज जळगाव जिल्हा बंद पुकारला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून 100% बंद पाहायला मिळाला. चोपडा शहरात दूध डेअरी, मेडिकल, शाळा, दवाखाना वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या संदर्भात शहराच्या मुख्य रस्त्यावर सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली आहे. आज संपूर्ण भारतात हिंदू संघटनाच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आपल्या जळगाव जिल्ह्यात देखील चोपडा तालुक्यात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. या संदर्भात आपण काय म्हणाल? सर्वांना अगोदर जय श्रीराम. खरं तर आज हिंदू बांधवांनी जी एकजुटी दाखवलेली आहे ही काळाची अत्यंत गरज आहे. कारण हिंदू बांधव हा जातीपातीमध्ये वाटला जात आहे. मी हिंदू, मी बौद्ध, मी जैन आणि त्याच्यातल्या त्याच्यात हिंदू बांधवांमध्ये मी मराठा, मी गुजर, मी राजपूत, हे जे आपण जातीपातीचे राजकारण करतो आहे हे राजकारण आपल्याला काही भाव पडणार नाही. आपल्याला हिंदू म्हणून हिंदूंना एकत्रित यावं लागेल. कारण अगर दिया ही ना बचा तो बाती का क्या करोगे, दिया ही ना बचा तो बाती का क्या करोगे, अगर धर्म ही नहीं बचा तो जाती का क्या करोगे. जर धर्म उरणार नाही तर तुम्ही जातीपातीला काय करणार आहे. म्हणून सर्व हिंदू बांधवांनी आज ज्या बांगलादेशामध्ये आज हिंदू बांधव अल्पसंख्याक झाला आहे, हिंदू बांधवांमध्ये हिंदू म्हणजे हिंदूच नाही तर बौद्ध आहे, सिख आहे, ईसाई आहे, जे अल्पसंख्याक हिंदू लोक आहेत तिथं सिख आहेत यांच्यावर जो अत्याचार होतो आहे हा अत्याचार आज पूर्ण जगाने बघितलेला आहे. आणि यांना आळा घालण्यासाठी सर्व हिंदू बांधवांना आपली ताकद एकत्रित येऊन दाखवण्याची गरज आहे. त्याच्यातल्या त्याच्यात आज दुसरा मुद्दाही त्याच्यामध्ये घेतलेला होता, वक्फ बोर्ड मध्ये ज्या जागा, ज्या जमिनी आज हिसकवल्या जात आहेत काही समाजाच्या याच्याने जे अधिकार यांना दिलेले आहेत. आज भारतामध्ये तिसऱ्या नंबरची जमीन 8 लाख एकर जमीन ह्या वक्फ बोर्डाच्या ताब्यामध्ये आहे. हे असे कायदे जे स्वतःची जमीन असून आपली जमीन असून आपल्यालाच सिद्ध करावं लागेल. 1941 पासून उतारे काढून आपल्याला वक्फ बोर्डच्या ऑफिसमध्ये जाऊन सिद्ध करावं लागेल, आपला वकील खर्च करावा लागेल की ही जमीन आमचीच आहे. हे असे कायदे काय कामाचे? हे असे कायदे रद्द करण्यासाठी सुद्धा सर्व हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन असे मोर्चे काढले गेले पाहिजेत. आणि आपल्याला बाबासाहेबांनी संविधानामध्ये जो अधिकार दिला आहे हा अधिकार असा दिला आहे की आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो, जे लोकसभेचे असो या विधानसभेचे असो, आपण त्यांना निवेदन देऊन त्यांना हे कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यास भाग पाडलं गेलं पाहिजे. आणि हा हे तेव्हाच भाग पडेल जेव्हा सर्व हिंदू बांधव एकत्रित येतील. म्हणून आजच्या मोर्चाने आज सिद्ध करून दाखवलेले जळगाव जिल्हा, त्यात चोपडा तालुका पण सामील होता, कडकडीत 100% बंद हा हिंदू बांधवांनी आज सर्वांना दाखवून दिलेला आहे. आणि हिंदू बांधवांची ताकद एकजूट काय आहे आज हे निदर्शनास आणून दिलेले आहे. आणि सर्व हिंदू बांधव असेच एकत्रित राहो. जेव्हा जेव्हा हिंदूंवर अत्याचार होतील किंवा हिंदू धर्मावर अत्याचार होईल, गोरक्षकांवर अत्याचार होईल, या सर्वांच्या ठिकाणी सर्व हिंदू बांधव एकत्रित जर आले तर मला नाही वाटत हिंदू राष्ट्र होण्यामध्ये भारताला काही वेळ लागेल.